विधान परिषदेवरील 12 नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्ती संदर्भात आज मोठा निर्णय येण्याची अपेक्षा आहे. राज्य मंत्रिमंडळाने 6 नोव्हेंबर 2020 रोजी 12 नावांची शिफारस राज्यपालांकडे केली आहे. मंत्रिमंडळात या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आल्यानंतर ही नावं राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आली आहे. मात्र 8 महिने उलटूनही अद्याप निर्णय झालेला नाही आहे. नामनियुक्त सदस्यांबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी निर्णय घेत नसल्यानं मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेवर सर्व पक्षकारांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानं हायकोर्टानं आपला निर्णय अंतिम निर्णय जो आहे तो 19 जुलै रोजी राखून ठेवला होता. तो निकाल आज दुपारी 2:30 मुंबई हायकोर्ट जाहीर करणार आहे. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मार्मिकमधून मराठी माणसावरील अन्यायाला वाचा फोडली. मार्मिकमधील खास शैलीतल्या फटकेबाजीनं तत्कालीन सरकारी व्यवस्थेला जेरीस आणलं होतं. आज मार्मिकचा 61वा वर्धापन दिन नामवंत कलाकारांच्या उपस्थितीमध्ये ऑनलाईन पद्धतीनं साजरा होणार आहे. यानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मार्मिकच्या वाचकांना, शिवसैनिकांसह तमाम मराठी बांधवांना मार्गदर्शन करणार आहेत. 5:05 हा सोहळा युट्यूबवर लाईव्ह असणार आहे. व्यंगचित्रांच्या माध्यमातून इतिहास घडवणाऱ्या मार्मिक साप्ताहिकाच्या वर्धापन दिन कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी ऑनलाईन पद्धतीनं साजरा होतोय. या कार्यक्रमात उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.